कोलार पिंपरी कोळसा खाणीत धुमाकूळ घालून 5 ते 6 टन कोळसा वाहनातून लंपास करणाऱ्या दोघांविरुद्ध वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींना मात्र अद्याप अटक करण्यात आली नाही. वेकोली वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलपिंपरी खदानीत तस्करांनी कोळसा खाणीत घुसून धुडगुस घालून कोळसा चोरून नेल्याची तक्रार सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल केला. शेख समीर शेख रफीक व खुशीस अबिद हुसेन असे आरोपींची नावे आहेत. एकीकडे शिरपूर पोलिसांनी कोळसा चोरीचा प्रमुख सूत्रधार अन्नाला चोरीचा कोळसा नेताना रंगेहात पकडले व 2 दिवस त्याचा PCR घेऊन त्याला चांगला चोप दिला. वणीला संघटित कोळसा चोरी झाल्यानंतरही साधा चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात येत नाही. पोलीस इतर ठिकाणी जी तत्परता दाखवतात ती अशा प्रकरणांमध्ये का दाखवित नाहीत असा सवाल सामान्य नागरिक करीत आहेत. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलीस अटकच करीत नाही असे प्रकार फारसे घडत नाही. ज्या ठिकाणी ते घडतात तेथे एकतर आरोपी फरार असतो अथवा त्याचा ठावठिकाणा लगेच मिळत नाही. हे लक्षात घेता कोळसा चोरी प्रकरणात तक्रारदाराने आरोपीचे नाव तक्रारीत घेतले आहे आणि पोलिसांना त्याचा ठावठिकाणाही माहीत नाही. असे असताना त्यांच्या अटकेबाबत होत असलेल्या विलंबामुळे पोलिसांच्या सचोटीबद्दल शंका उपस्थित होत अटक न करताच आरोपीला मोकळे राहण्याचा वाव दिल्यास त्यातून अनेक मुद्दे उपस्थित होतात. त्यामुळे आरोपीला पुरावा नष्ट करण्याची साक्षीदारांना फोडण्याची संधी मिळू शकते. अशा प्रकरणात गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊनही पोलिसांकडून अटकेबाबत दिरंगाई का होत आहे हा जनसामान्यांचा मनातला प्रश्न आहे.